प्रशासन कितीही दावा करत असलं तरी अवैध वाळू उपसा सुरूच आहे. अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी खानापूर इथं उच्छाद मांडला गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महसूल आणि पोलीस प्रशासनानं याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे. वाळू उपशाला बंदी असताना गुड्डेवाडी खानापूर इथं उघड परवाना मिळाल्यासारखा अवैध वाळू उपसा सुरू आहे. रात्रंदिवस ट्रॅक्टर द्वारे इथं बेसुमार वाळू उपसा करायचा, ही वाहनं दामटायची असा राजरोज धंदा इथं सुरू आहे. नेमका कुणाच्या आशीर्वादानं इथं वाळू उपसा सुरू आहे अशी विचारणा होतीये. कुठल्या कायद्याची तमा नाही, कुठल्या नियमाची फिकीर नाही अशी परिस्थिती गुड्डेवाडी आणि खानापूर मध्ये दिसतेय. बेकायदा वाळू उपसा करणारे मस्तबाल गुड्डेवाडी आणि खानापूर परिसरात अक्षरशः धुमाकूळ घालतायत. शासनाचा मोठा महसूल या वाळूच्या गाड्यांनी पुरता चिरडून टाकलाय. आमचं महसूल प्रशासन पोलीस प्रशासनानं याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय. कुठले लागेबांधे इथं निर्माण झालेत का असा सवाल ग्रामस्थ विचारतायत. उघडपणे अवैध वाळू उपसा होत असताना कारवाई का नाही हा चक्रावून सोडणारा प्रश्न आहे. गुड्डेवाडी खानापूर इथला अवैध वाळू उपसा महसूल आणि पोलीस प्रशासनाला माहिती नाही असं म्हणणं धाडसाचं ठरतं. इथं अवैध वाळू उपशाचा परवाना देण्यात आलाय का अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येते. एकीकडे अवैध वाळू उपसा रोखण्यात येत असल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी प्रत्यक्षात गुड्डेवाडी खानापूर इथला अवैध वाळू उपसा राजरोजपणे चालू कसा हा सवाल आहे. प्रशासन यंत्रणेची अशी सोयीस्कर डोळेझाक धक्कादायक बाब ठरते आहे.